Hello students, आज अपन बालभारती इयत्ता सातवी पाठ दुसरा स्वप्न विकणारा माणूस पाहणार। चला तर मग बघूया या पाठामध्ये शब्दार्थ बघूया। सुरुवातीला तुच्छ लेखणे, तिरस्कार करणे, कमी लेखणे, कुतूहल म्हणजे उत्सुकता, एट म्हणजे स्तोरा किंवा मिजाज, गराडा पडणे म्हणजे ती होणे, दिलखेच म्हणजेच मनाला आकर्षित करणारे, मती कुंठित होणे विचार प्रक्रिया थांबणे, संभ्रमात पडणे म्हणजे गोंधळात पडणे, तल्लीन होणे म्हणजे मग्न होणे, तरतरी पेरणे म्हणजे उत्साह निर्माण करणे, भरभरून बोलणे म्हणजे तोंड भरून बोलणे, ढब म्हणजे शैली, गहिवरून येणे म्हणजे कंठ दाटून येणे। चला तर मग आता आपण पाहूया स्वप्न विकणारा माणूस। हा पाठ अशोक कोतवाल यांनी लिहिला असून त्यांच्या सावलीचं घड्या या ललित लेख संग्रहातून हा पाठ घेतलेला आहे। स्वहिताबरोबरच इतरांच्याही उपयोगी पडणारी स्वप्न पाहावीत आणि ती पूर्ण करण्यासाठी सतत प्रयत्नही करावेत असा संदेश या पाठातून दिलेला आहे। व्यक्तींनी स्वप्न पाहावीत आणि ती स्वहिताबरोबरच दुसऱ्यांच्याही उपयोगी पडणारी असावी आणि ती पूर्ण करण्यासाठी व्यक्तीने सतत प्रयत्नही करावे असा संदेश या पाठातून दिला आहे। हा पाठ आहे स्वप्न विकणारा माणूस। माणसाला स्वप्न बघता आली पाहिजेत आणि नुसतीच बघता आली पाहिजेत असं नाही तर ती पूर्ण कशी होतील याचा विचार देखील करता आला पाहिजे असे आपले श्रेष्ठ लोक म्हणत असतात। कुणी कुणी तर स्वप्नांना तुच्छ समजून भलती सलती स्वप्न पाहू नकोस असा सल्लाही देतात। लेखकांच्या मते जो स्वप्न ज्याला स्वप्न बघता येत नाही किंवा जो स्वप्न बघत नाही तो माणूसच नाही, कारण त्याला मग भावनाच नाही। स्वप्न आपल्याला समृद्ध करतात आणि स्वप्न पाहण्यासाठी संवेदनशील मन असावे लागते। असे मन असणारी माणसे स्वप्नपूर्तीसाठी वाटेल ते करतात, स्वतः आदर्श बनतात किंवा कोणाला तरी आदर्श बनवितात। भावना प्रधान मन असते त्यांचं आणि ते स्वप्न बघतात, त्यांचं एक ध्येय असते, त्यासाठी ते सतत धडपड करीत असतात। जे स्वप्न बघत नाही त्यांना ना ध्यास असतो ना ती पूर्ण करण्याची धडपड, केवळ स्वप्नाळू वृत्ती असते जी घातक असते, म्हणजे कोणताच ध्यास नसतो त्यांच्या आयुष्यात आणि ते धडप करण्यासाठी ते प्रयत्नही करत नसतात। केवळ एक स्वप्नाळू वृत्ती असते जी घातक असते, निष्क्रिय असते। लहान वयाची रात्री झोपेत दिसतात आणि ती काही खरी नसतात असा स्वप्नांचा परिचय करून दिला जातो। जेव्हा आपण लहान असतो तेव्हा आपल्याला काय सांगितलं जाते, रात्री जे स्वप्नात तुला दिसलं ते स्वप्न आहे आणि ते काही खरं नसत असा आपला स्वप्नाचा परिचय करून दिला। लेखकांच्या गावी लहानपणी एक स्वप्न विकणारा माणूस घोड्यावर बसून यायचा आणि त्याच्या घोड्याचा टबळक टबळक आवाज झाला की सर्वच सर्व लोक आवाजाच्या दिशेने धावत जायचे। आणि तो माणूस जो होता तो घोड्यावर बसून यायचा, मग घोडा बघणं हे पण लहान मुलांसाठी एक आकर्षण असायचं। तो माणूस कसा दिसायचा तर त्याला झुपकेदार मिशा होत्या, दिपाळ देहाचा तो होता, तो मस्त तलम रेशमी धोतर घालायचा, त्यावर जरीचा सैलसर कुर्ता घालायचा, डोक्याला लाल पांढरा फेटा असायचा, डोळ्यावर चष्मा असायचा, पायात चांबडी बूट असायचे आणि तो रंगानी गव्हाळ रंगाचा होता असा माणूस। त्याला सगळेजण स्वप्न विकणारा माणूस म्हणूनच ओळखत असे आणि त्याच्या घोड्याच्या पाठीवर मखमली कपड्यातल्या गाठोड्याचं मुलांना भरपूर कुतूहल असायचं की त्या गाठोड्यात काय आहे। हा माणूस लेखकांच्या गावाच्या पिंपळाच्या पारावर थांबायचा, मग तो पिंपळाच्या पारावर थांबून आधी त्याच्याजवळ जी चांबडी पिशवी आहे त्यातून पाणी घटाघटा प्यायचा। पारावर बसायचा तेव्हा त्याच्या भोवती माणसांचा गराडा पडे, म्हणजे लगेच माणसांची गर्दी होत असे। त्याने अनेक प्रदेश डोंगरदऱ्यातून प्रवास केला होता, वेगवेगळ्या स्वभावाची संस्कृतीची माणसं त्याने पाहिली होती, त्या सर्व अनुभवांना तो मस्त रंगवून फुगवून लोकांना सांगत असे।
त्याच्या दिलखेज गप्पांमध्ये लोक स्वतःला विसरून जायचे. तो त्याच्या बोलण्यातून लोकांना स्वप्नात गुंतवत असे. त्यावेळी लोकांची मती कुंठित व्हायची. आपण जे ऐकतो ते खरे आहे की खोटे आहे समजत नसे, एवढे लोक त्याच्या बोलण्यात गुंतून जायचे. त्याच्या स्वप्नात गुंतत असे की तो त्याची गोष्ट एवढी रंगवून आणि फुगवून सांगत असे. त्याचा जो भरपूर अनुभव होते, त्याच्या बोलण्यातून निर्णया प्रांताची रीतिरिवाजांची माहिती मिळत असे. सर्व लोक तल्लीन होऊन मनानेच भटकून येत, जणू आपण स्वप्नातच असल्यासारखे भारावून जात. तो इतका रंगवून सांगत असे सगळ्या प्रांताची रीतिरिवाजाची संस्कृतीची माहिती लोकांना, की लोक अगदी तल्लीन होऊन ऐकत असे. आणि लोकांना असं वाटत होत की आपण स्वप्नातच आहोत, आणि ते मनानेच त्या भागात भटकून यायचे. गोष्ट सांगून झाल्यावर तो आपल्या मखमली कपड्याच्या गाठोळ्यात बांधलेला सुकामेवा विकण्यासाठी काढत असे. त्याच्या घोड्याच्या पाठीवर जे मखमली कापड होतं, त्याचे गाठोळ होतं, त्यात तो सुकामेवा विकण्यासाठी काढत असे. मग सुकामेवामध्ये तो काय विकत असे? तर काजू, बदाम, किसमिस, वेलदोडे, सुपारी, खारी, खोबरे वगैरे तो विकायचा. आता लोक त्याच्या बोलण्यातून एवढे भारावून गेलेले असायचे, गुंतून गेलेले असायचे, तरी लोकांनी नाही म्हटलं तरी छटाक पावशेर ते विकत घ्यायचे. आणि मग तो त्याच्या गाठोळ्यातला खाऊ सगळ्या टिंगू म्हणजे लहान मुलांना द्यायचा. मुलांना तो मुठमुठ तो खाऊ वाटून द्यायचा. आता तो यायचा, बोलायचा, रंगवून सांगायचा, लोक तल्लीन व्हायचे, तो निघून जायचा. तो निघून गेल्यावर लोकांना वाटे हा बडबड्या आला की आपल्याला तरतरी पेरून जातो, म्हणजे उत्साह देऊन जातो, जगाची ओळख करून जातो. काही वेळ का होईना आपण आपलं दुःख विसरतो. तो गोड बोलून त्याचं स्वप्न आपल्या डोळ्यात उतरवतो, म्हणजे उत्साह देतो, जगाची ओळख देतो, आपण आपलं दुःख विसरतो. आणि त्यांनी जे अनुभव घेतलेले आहे, त्याच्या डोळ्यातले जे स्वप्न आहे ते आपल्या डोळ्यात उतरवतो. म्हणून लोक त्याला सपनविक्या म्हणायला लागले होते. आता त्यालाही माहिती आहे आपल्याला सपनविक्या म्हणतात. मग तोही सपन घ्या म्हणून गावात शिरायचा, लोकांना रिझवायचा, म्हणजे त्यांचं मन मोहून टाकायचा, गोष्ट सांगून सांगून आणि सुकामेवा विकायचा. पण काय झालं कळलंच नाही. अचानक सपनविक्या गावात यायचा बंद झाला. महिने वर्ष लोटून गेले तरी सपनविक्या गावात आला नाही. आणि अचानक एके दिवशी एक तरुण गावात आला. तो अगदी त्याच्याच सारखा दिसत होता. आणि तो पारावर येऊन बसला. तो चेहरा, तीच अंगकाठी, जणू तो सपनविक्याच गावात होता. मग तो पारावर येऊन बसला तर गावातल्या सगळ्यात वृद्ध तात्यांनी त्याला विचारलं, कोण रे बाबा तू, कुठून आलास? तर तो म्हणाला की मी तुमच्या सपनविक्याचा मुलगा आहे. सपनविक्यांना आता गुडघी दुखी झाली आहे, त्याच्यामुळे त्यांनी त्यांचा प्रवास थांबवलेला आहे. तो तरुण त्या सपनविक्याचा मुलगा होता. तो होता डॉक्टर. त्याला त्याच्या बाबांप्रमाणेच लोकांना स्वतःचे अनुभव ज्ञान देऊन आनंद द्यायचा होता, लोकांची सेवा करायची होती, असे त्याचे स्वप्न होते. ते पूर्ण करण्यासाठी तो गावात आला होता. सपनविक्याचं काय म्हणणं होतं? आपले अनुभव, आपल्या जवळचं ज्ञान इतरांना सांगावं आणि दुसऱ्यांना आनंद द्यावा, असं सपनविक्याचं स्वप्न होतं. आणि तेच स्वप्न डोळ्यात घेऊन तो तरुण गावात आला होता. त्याचे बोलणे, हसणे, आवाज सपनविक्यासारखे असल्याने त्याच्या आठवणीने सगळ्यांना गहिवरून आले, भरून आले सगळ्यांना. अरे सपनविक्या असाच बोलायचा, असाच हसायचा, असाच त्याचा आवाज होता. लोकांना आपला अनुभव ज्ञान देऊन आनंद द्यायचा, यातून लोकांची सेवा करायची, असं सपनविक्याचं स्वप्न होतं. आणि ते पूर्ण करण्यासाठी हा तरुण गावोगावी जाऊन वृद्धांची, रुग्णांची सेवा करणार होता, असं त्या तरुणानं ठरवलेलं होतं. बघा, सपनविक्याचं स्वप्न काय होतं की स्वतःचं ज्ञान अनुभव देऊन लोकांना आनंद द्यायचा, त्यांची यातून सेवा करायची. तशाच पद्धतीनं हा तरुण डॉक्टर झाला होता. तर तो स्वतःचं ज्ञान आणि अनुभव याचा आधार घेऊन सगळ्यांची सेवा करून त्यांना आनंद देणार होता. म्हणजे त्याच्या वडिलांप्रमाणे त्यानेही स्वप्न पूर्ण करायचं ठरवलं होतं. असेही स्वप्न असते, एखादा माणूस असेही स्वप्न पाहू शकतो, हे नव्यानेच लेखकांना उमगले होते.
एकंदरीत आपल्या पाठामध्ये स्वप्न विकणारा माणूस म्हटलं म्हणजे आपले अनुभव आपले ज्ञान देऊन लोकांना आनंद द्यायचा, त्यातून त्यांची सेवा करायची असा त्यानं स्वप्न पाहिला होता आणि ते स्वप्न पूर्ण करण्याचा विचारही त्याने केला होता. तसाच विचार त्याच्या मुलानेही केला की आपण आपलं ज्ञान अनुभव देऊन रुग्णांची वृद्धांची सेवा करावी आणि लोकांना आनंद द्यावा. अशा प्रकारचं स्वप्न त्यानेही पाहिलं होतं आणि त्यासाठी त्याने प्रयत्नही सुरू केला होता. स्वहिताचाही विचार केला होता आणि लोकांच्या सेवेचाही उद्दत्त हेतू त्याच्या डोळ्यासमोर होता. असेही स्वप्न असते आणि एखादा माणूस असेही स्वप्न पाहू शकतो हे नव्यानेच लेखकांना उमगले होते. अशा प्रकारचा आपला हा पाठ आहे आणि या पाठावर स्वाध्याय दिलेला आहे. स्वाध्यायामध्ये काय दिलेलं आहे तर गावात येणाऱ्या माणसाला गावकरी स्वप्न विक्या का म्हणत, कारण तो त्याच्या डोळ्यातले स्वप्न गावकऱ्यांच्या डोळ्यात उतरवत असे म्हणून लोक त्याला स्वप्न विक्या म्हणत असे. स्वप्न विकणाऱ्या माणसाचा गावात येण्यामागचा उद्देश काय होता तर स्वतःजवळचं ज्ञान अनुभव लोकांना द्यायचा, त्यातून आनंद द्यायचा त्यांना, त्यातून त्यांची सेवा करायची आणि सोबतच आपल्या व्यवसाय पण करायचा, तो सुकामेवा पण विकायचा. त्याचप्रमाणे प्रश्न 2 मध्ये तुम्हाला लिहायचं आहे स्वप्न विकणारा माणूस त्याचा पेहरावा आपण पाहिला, त्याचं बोलणं पाहिलं आणि त्याचं स्वप्न काय होतं ते आपण पाहिलं. ते 2-2 तुम्हाला लिहायचं आहे. त्यानंतर प्रश्न 3, स्वप्नाविषयी लेखकाचं काय मत आहे, लेखक काय म्हणतात. लेखक म्हणतात की स्वप्न जो पाहत नाही तो मनुष्य असं नाही, आणि ज्याला संवेदनशील मन असते तो स्वप्नही पाहतो आणि ते पूर्ण करण्याच्या दृष्टीने तो वाटचाली करतो आणि हे करत असताना तो स्वतःही आदर्श बनतो किंवा कोणाला तरी आदर्श बनवित असतो. अशा प्रकारे स्वप्नाविषयी लेखकांचे मत आहे. दुसरा आहे स्वप्नाविषयी इतरांचं काय मत आहे, तर स्वप्नाविषयी श्रेष्ठ लोकांचं काय मत आहे. स्वप्न पाहता आला पाहिजे आणि ते पूर्ण करण्याचा विचारही करता आला पाहिजे. तर आणखी काही लोक काय विचार करतात, स्वप्न हे तुच्छ असतात बा, भलते सलते स्वप्न काही पाहू नका असाही विचार काही जण करत असतात. ते दोन्ही मुद्दे तुम्हाला त्यात लिहायचे. त्यानंतर स्वप्न विकणाऱ्या माणसाजवळील गाठोड्यातील वस्तू, आता तो त्याच्या गाठोड्यात कोणत्या वस्तू होत्या, सुकामेवा होता, काजू, किसमिस, बदाम, ते सर्व तुम्हाला यात लिहायचं आहे. स्वप्न विकणाऱ्याचे किस्से ऐकणाऱ्यांना कोणते फायदे होत होते, एक त्यांच्यामध्ये तरतरी यायची म्हणजे उत्साह यायचा, दुसरं जगाची ओळख व्हायची, तिसरं काही वेळ का होईना गावातले लोक आपलं दुःख विसरत असे, हे त्यात तुम्हाला लिहायचे आहे. त्यानंतर प्रश्न 4 काय, स्वप्न विकणारा माणूस गावात आल्यापासून गाठोडे सोडेपर्यंतच्या घटनांचा ओघ तक्ता तयार करा. ओघ तक्ता म्हणजे यानंतर काय झालं, त्यानंतर काय झालं, तशा पद्धतीने. पहिला मुद्दा दिलाय पिंपळाच्या पारावर थांब, तो पिंपळाच्या पारावर येऊन थांबायचा, त्याचा घोडा बांधायचा, त्यानंतर चांबडीच्या पिशवीतलं पाणी तो प्यायचा, त्यानंतर लोकांना गोष्टी सांगास सुरुवात करायचा, स्वतःचे अनुभव ज्ञान जे त्यांनी वेगवेगळी संस्कृती पाहिली ते सगळं तो रंगवून गुंतवून लोकांना सांगत असे. आणि हे झाल्यावर तो काय करत असे, त्याच्याजवळच्या मखमली कपड्याच्या गाठोड्यात जो सुकामेवा होता तो लोकांना तो विकत असे आणि निघून जात असे. अशा पद्धतीने घटना घडायच्या, त्याचा ओघ तक्ता म्हणजे यानंतर हे झालं, यानंतर हे झालं, यानंतर हे झालं, असे मुद्दे यात तुम्हाला लिहायचे आहे. स्वाध्याय अगदी सोपा आहे. आशा करते तुम्हा सर्व विद्यार्थ्यांना हा धडा समजला असेल आणि स्वाध्याय सोडवण्याचा तुम्ही पूर्ण प्रयत्न कराल. धन्यवाद. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करून शेअर करा, कमेंट करा आणि काही प्रश्न असल्यास अवश्य विचारा. धन्यवाद.